नाफेड मार्फत हमी भावाने तूर खरेदी करण्याची 15 मे ही शेवटची तारीख होती. मात्र राज्यातल्या अनेक तूर खरेदी केंद्रांवर मुदत संपण्याच्या 3 दिवस आधीच तूर खरेदी बंद केली होती. आणि विशेष म्हणजे तूर खरेदी केंद्राने शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून तूर विक्रीसाठी बोलावून घेतलेलं होतं. मात्र तूर हमी भाव खरेदी केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून तूर खरेदी करण्यास नकार देण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी तुरीचा शेवटचा दाणा शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक असेपर्यंत तूर खरेदी करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं, तर दुसरीकडे मात्र नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांनी मुदत संपण्यापूर्वीच तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. सरकारी हमीभाव केंद्रावर तूर खरेदी बंद होणार म्हणून 3 दिवस आधीच मंगल वानखेडे या हिंगोलीच्या कळमनुरी हमीभाव केंद्रावर तूर विक्रीसाठी आल्या होत्या. खरं तर त्यांना नाफेडच्या केंद्राकडून मोबाईलवर तसा संदेशही आला होता. मात्र इथे आल्यावर त्यांची घोर निराशा झाली, कारण तूर खरेदीची मुदत संपण्यापूर्वीच कळमनुरीच्या तूर खरेदी केंद्रानं शेतकऱ्यांकडून तूर खरेदी बंद केली होती. मॅसेज येऊन गेला, माझी मुलगी वारलेली, आमची परेशानी सगळे माणसं आहेत, आता काटा इथे घेऊन या म्हणली, आम्ही इथे घेऊन आलो. काटा बंद आहे इथं. गजानन पतंगेही 14 मे रोजी तूर विक्रीसाठी घेऊन आले होते, मात्र त्यांना तूर खरेदी केंद्राच्या आवारात प्रवेश दिला नाही. तूर खरेदीची मुदत संपण्यापूर्वी 3 दिवस आधी शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याऐवजी रात्री व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी केली गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. संजय गावडे साहेब आलते सभापती, इथं म्हणले तूर कशाला आणली, म्हणली 14 तारखेला, 15 तारखे तुम्ही आखरी दिली आम्हाला, 14 तारखेला आमची तूर का घेतली नाही, इथं आणलेली, गेट बंद केला साहेब. गेल्या 4 महिन्यांपासून कळमनुरीच्या या केंद्रावर हमीभावानं तूर खरेदी केली जात होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीही केली होती. त्यानंतर तुरीचे काटे करण्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवण्यात आले, पण अत्यंत संथ गतीनं तूर खरेदी करण्यात आली. परभणी जिल्ह्यात 17,450 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यापैकी केवळ 4,511 शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली. तर हिंगोलीत 13,726 शेतकऱ्यांपैकी केवळ 6,201 शेतकऱ्यांच्या तुरीचे काटे करण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील 13,000 शेतकरी आजही हमीभावापासून वंचित आहेत. अपुरे काटे आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे वेगानं खरेदी होऊ शकली नाही. 15 मे पर्यंत तूर खरेदीची मुदत होती, ती वाढवून देण्यात यावी या मागणीसाठी संतापलेल्या शेतकऱ्यांनी परभणी जिल्हा उपनिबंधकाच्या टेबलावर तुरी फेकून निषेध व्यक्त केला. रात्रीला गाड्या भरणं चालू होता, रात्री शेतकरी 5 वाजेपर्यंत ठेवायचे आणि घराकडे जाऊन म्हणायचे चौकून, आणि रात्री 10-11-12 वाजेपर्यंत काटे सुरू व्हायचे. केवळ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं ऑनलाईन नोंदीच्या पद्धतीचा घाट घातला, मात्र त्यानंतरही 5 महिन्यात केवळ 4 ते 4,500 शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांकडे 1,000 क्विंटल तूर पडून आहे. शेतकऱ्याच्या घरात तुरीचा शेवटचा दाणा शिल्लक असेपर्यंत सरकार हमीभावानं तूर खरेदी करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र त्याचं काय झालं असा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.